शहरातील जवाहर कॉलनी भागात राहणाऱ्या कैलास तुकाराम बराडे या 24 वर्षीय युवकानं राहत्या घरी कळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी जवाहरनगर ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे. शहरात दिवसेंदिवस तरुणांमध्ये आत्महत्येचं प्रमाण वाढल्याचे दिसत असून किरकोळ कारणांवरून आजची तरुण पिढी आत्महत्यासारखे टोकाचे पाऊल उचलत आहेत. असाच काही प्रकार शहरातील जवाहरनगर येथील उत्तम नगर येथे घडला. कैलास तुकाराम बरांडे या 24 वर्षीय तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही बाब रात्री कैलासचा भाऊ शंकरला समजली. त्याने तात्काळ त्यास घाटी रुग्णालयात नेले, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. डॉक्टरांनी तपासून कैलास याला मयत घोषित केले. कैलासने गळफास घेऊन आत्महत्या का केली याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या प्रकरणी जवाहरनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.